अखेर बाजारपेठेत पथविक्रेत्यांचा बसण्याचा मार्ग मोकळा झालाय. अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेमधील पथविक्रेते आणि व्यापारी यांच्यामधील संघर्ष सुरू होता. मुख्य बाजारातील रस्ते मोकळे करावे, अतिक्रमण दूर करावे यासाठी व्यापाऱ्यांनी उपोषणही सुरू केलं होतं. या उपोषणाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला होता. यानंतर कापड बाजारमधील बरेच अतिक्रमणे दूर झाली होती. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला असून खुद्द व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर बसण्यास काही पथविक्रेत्यांना ना हरकत दाखला दिलाय. सुमारे 50 आसपास ना हरकत दाखले आज पथविक्रेत्यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना आणून दिलेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडल्याचं या ना हरकत पत्रामुळे समोर येत आहे. आता या ना हरकत दाखल्याबाबत महानगरपालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.